एक महिला आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खूप काही करू शकते हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रियंका महेश शेळके यांनी आपल्या विचारातून आणि कृतीतून एक समाजसेविकेची ज्योत प्रज्वलित करून आजही ती अखंडपणे सुरूच ठेवली आहे. घर सांभाळत असताना आपण समाजासाठी सुद्धा चांगलं काम करू शकतो. प्रत्येक मानवाच्या मनामध्ये समाजासाठी चांगलं आणि उत्तम काम करण्याची महत्वाकांक्षा असते. एकदा का जबाबदारी घेतली की पूर्ण होईपर्यंत माघार घेता येत नाही अशाच व्यक्तिमत्वाच्या प्रियंका शेळके. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रभात सुपरवुमन 2024 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. नमस्कार, माझं नाव प्रियंका महेश शेळके. मी धनगरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथून आलेली आहे. निश्चित हा पुरस्कार नावाप्रमाणे जसं हे प्रभात वृत्तपत्र आहे त्यानुसारच म्हणजे महिलांच्या आयुष्यामध्ये एक नवीन प्रभात असेल, त्यांच्या कारकिर्दीसाठी असेल किंवा त्यांच्या पुढच्या विकासात्मक पावलाकडे एक प्रभात, आम्ही ह्या प्रभातकडे प्रभातच्याच म्हणजे माध्यमातून बघतो की आमच्याही जीवनामध्ये एक प्रभात या माध्यमातून होते. म्हणजे आम्ही जे काम करतो ग्रामीण भागामध्ये, विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये माझं काम चांगलं आहे आणि त्या कामाला कुठेतरी प्रेरणा या प्रभातसारख्या प्लॅटफॉर्ममधून मिळत असते, त्यामुळे निश्चित एक आम्ही जी चालली आहे किंवा आमच्यासारख्या अनेक महिलांनी इथे आज इथे पुरस्कार त्यांना मिळाले, त्यामुळे सगळ्यांनाच हा प्रवास नक्कीच दिशादर्शक असेल.